डोपिंग काय असतं याच्यासाठी मी प्युअर सेमीकंडक्टर घेतला. कसला? हा चला, मी प्युअर सेमीकंडक्टर घेतला. प्युअर त्याला तुम्ही लोकांनी नाव दिलेलं आहे. हा व्हेरी गुड, इंट्रिनसिक, बरोबर आहे का? आणि जर याचं एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही म्हणाल सिलिकॉन म्हणाल. मग आता सगळ्यांना माहित आहे सिलिकॉनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन सापडतात तुम्हाला? चार. आणि त्याच्यामुळे हा सिलिकॉन कुठल्या बॉन्डिंगला प्रेफरन्स देतो? आणि जनरली रूम टेम्परेचरला वगैरे ही कोवॅलेंट बॉन्डिंग सफिशियंटली कशी आहे? स्ट्रॉंग आहे. म्हणजे जर माझ्याकडे हे मटेरियल असेल, समजा हे मटेरियल आहे, एक काय प्लेट आहे किंवा स्लॅब आहे, कशाचा? सिलिकॉनचा. तर या सिलिकॉन मध्ये एन नंबर ऑफ ऍटम सिलिकॉनचे भरलेले आहेत, बरोबर आहे की नाही? प्रत्येक एक ऍटम जो आहे तो असा दुसऱ्या ऍटम सोबत जोडला गेलेला आहे. आणि तो जोडत असताना आम्ही मुद्दाम त्याला डबल बॉन्डिंग दाखवलेली आहे, समजा अशी, बरोबर आहे का? आणि या केसमध्ये याच्यामध्ये एन नंबर ऑफ ऍटम्स आहेत, पण ते ऍटम एकमेकांसोबत इतक्या टाईटली बांधलेले आहेत ना की हीट एनर्जी जरी त्यांना दिली तरी ते ब्रेक होत नाही. आणि जरी ब्रेक व्हायचा प्रयत्न झाला तर ते इतके रेअरली होतात. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये जो फ्री चार्ज आम्हाला मिळतो, फ्री चार्ज किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स, त्याचं प्रमाण कसं राहतं? खूप 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 कमी राहतं, म्हणजेच खूप खूप कमी आहे. मग प्युअर सेमीकंडक्टर मध्ये आमच्याकडे चार्ज खूप जास्त असतो का खूप कमी असतो? तर आमच्याकडे चार्ज खूप खूप कमी असतो. आणि मग जर अशा मटेरियलच्या अक्रॉस जर आम्ही बॅटरी अप्लाय केली, म्हणजे एखादं एक्झाम्पलच घ्यायचं म्हटलं तर समजा हे पे मटेरियल आहे आणि याला ही वायर जोडली, आम्ही ही वायर जोडली, अशी कॉपरची वायर जोडली, समजा ही बॅटरी पण जोडली, तर आता तुम्ही मला सांगा या प्लस मुळे इथं प्लस 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 झालं, इथं मायनस 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 झालं. मग आम्ही म्हणतो याच्यातले फ्री इलेक्ट्रॉन्स इकडे मूव व्हायला पाहिजे, मान्य सगळं, पण मूव होण्यासाठी फ्री इलेक्ट्रॉन्स तर पाहिजेत. आणि तिथं नेमकं तेच कमी पडतं. काय कमी पडतात? फ्री इलेक्ट्रॉन्स, कारण तिथं अवेलेबलच कमी असतं. आणि मग या केसमध्ये बाळांनो काय होतं? तर आमच्यासाठी चार्ज जो आहे तो चार्ज कसा पडतो? कमी पडतो. म्हणजेच तिथं चार्ज, लेस चार्ज काय होतो? अवेलेबल होतो कंडक्शनसाठी. आणि मग त्याच्यामुळे जो करंट तयार होतो तो करंट असतो फ्यू मायक्रो एम्पियरच्या रेंजमध्ये असतो. आणि मग आपल्या सगळ्यांना माहित आहे घरातलं कुठलं जरी आता डिव्हाइस बघितलं तर त्याचा जो करंट आहे तो तुम्हाला काही एम्पियर्स किंवा रेअरली काही मिली एम्पियर्स मध्ये दिसतो. मायक्रो एम्पियर्स म्हणजे ऑन एन एव्हरेज हजार पटींनी कमी. आणि त्याच्यामुळे कुठले डिव्हाइस वर्कआउट होणार? कुठलंच डिव्हाइस काम करणार नाही. आणि मग आता तुमच्या लक्षात आलं की मग प्युअर सेमीकंडक्टर आपल्याला वापरता येणार नाही, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हटलं युजलेस म्हटल्यासारखं म्हटलं. मग आता नेमकं काय केलं जातं? आता ही पहिली गोष्ट की हा आमचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कळाला? प्रॉब्लेम समज में आया कि नहीं? प्रॉब्लेम क्या है कि प्योर सेमीकंडक्टर हमारे काम का नहीं, ये समझ में आया? प्योर सेमीकंडक्टर आपल्या कामाचा नाही. मग आता तो जो कामाचा नाही, जो यूजलेस है, उसको यूजफुल बनाना है. मात्र चार्ज कमी होता हे सगळ्यात मेन कारण होतं, म्हणजे चार्ज वाढवावा लागेल. आणि चार्ज वाढला की करंट ऑटोमॅटिकली वाढणार, करंट वाढला की पॉवर ऑटोमॅटिकली वाढणार, पॉवर वाढणं म्हणजेच ते डिव्हाइस काम करणं, असाच अर्थ असतो ना? हा. मग आता तुम्ही इकडे बघा की जर या प्रोसेस पर्यंत आम्ही पोहोचलो तर नेमकं काय केलं जातं? मग आता प्युअर सेमीकंडक्टर म्हटल्यानंतर हे आहे प्युअर सेमीकंडक्टर. चला, हे प्युअर सेमीकंडक्टर ज्याला तुम्ही लोकांनी नाव दिलेलं आहे इंट्रिनसिक. मग या प्युअर सेमीकंडक्टर मध्ये काहीतरी ऍड केलं जात. मग आता हे जर प्युअर आहे
त्याच्यामध्ये जे ऍडिशन टाकलं काहीतरी ऍड करायला टाकलं ना, मग त्या ऍड करणाऱ्याला म्हणायचं काय टाकलं, तर त्याला म्हणायचं इम्प्युरिटी टाकली. काय म्हणायचं त्याला? मग प्युअर मध्ये इम्प्युरिटी टाकून त्याला कसं केलं आम्ही, तर त्याला आम्ही केलं इम्प्युअर केलं. काय केलं? मग प्युअर सेमीकंडक्टर मध्ये काहीतरी टाकलं आणि त्याला आम्ही काय केलं? इम्प्युअर केलं. मग सेम बाळानं प्युअरला तुम्ही काय म्हणता? इंट्रिन्सिक म्हणता. त्याच्यामध्ये काय टाकलं तुम्ही? काहीतरी इम्प्युरिटी टाकली आणि त्याच्यामुळे तो कसा बनला? इम्प्युअर बनला. आणि इम्प्युअरला तुम्ही म्हणत असता एक्सट्रिन्सिक. आता तुम्ही मला सांगा, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर जर बोलायचं म्हटलं तर तो कशापासून बनलेला असतो? इंट्रिन्सिक पासून. पण त्याच्यामध्ये काय टाकलेलं असतं? हा, मग हे टाकायचं कसं, त्यासाठी काय क्रायटेरिया असतात वगैरे वगैरे सगळं बोलणार आहोत. टाकल्यामुळं नेमकं काय घडत सगळं डिटेलमध्ये होईल. पण एवढ्या बेसिकमध्ये इथं कळालं का की तुम्हाला जो पाहिजे जो असतो एक्सट्रिन्सिक किंवा इम्प्युअर, तो कोणापासून मिळालेला असतो? इंट्रिन्सिक पासून. आणि त्यासाठी काय टाकलेलं असतात? इम्प्युरिटी. आता त्या इम्प्युरिटी काय असतो? काही टाकलं तरी चलतं असं नाही. खूप साऱ्या बेसिक गोष्टी आहेत, आपण त्या सुरू करतोय लगेचच. तर बघा नेमकं काय होतं. ते एक साधं सोपं एक्झाम्पल घेतलं आपण. घेतला हा सिलिकॉन, घेतला सिलिकॉन, घेतला म्हणजेच तो कसा आहे रे बाळांनो? प्युअर आहे. म्हणजेच तो कोण आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. बरोबर आहे ना? तो कसा आहे? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मग आता तो सेमीकंडक्टर घेतला आणि जर त्याचं सॅम्पल घेतलं, त्याच्यामध्ये खूप 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 लार्ज अमाऊंट ऑफ, म्हणजे याच्यामध्ये आपण असं म्हणूया की एन नंबर ऑफ ऍटम्स आहेत, खूप 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 ऍटम्स आहेत, पण सगळे ऍटम कोणाचे? सिलिकॉनचे आहेत, म्हणजे ते प्युअर मटेरियल आहे. आणि मग याच्यामध्ये चार्ज सुद्धा कसं आहे? तर लेस चार्ज, इतका कमी आहे की तो आपल्या कामाचा नाही थोडक्यात, असं केलं. मग आता या प्युअर मध्ये काय टाकायचंय? इम्प्युरिटी टाकायची. आता सगळ्यात पहिली गोष्ट इम्प्युरिटी टाकायची. मग आता सिलिकॉन एक इलिमेंट आहे ना, त्याच्यामध्ये नेमकं कुठलं इलिमेंट टाकायचं हा पहिला महत्वाचा भाग. सिलिकॉन एक इलिमेंट आहे, त्या इलिमेंट मध्ये कुठलं इलिमेंट टाकायचं? दुसरी गोष्ट, ते किती टाकायचं? तिसरी गोष्ट, ते कसं टाकायचं? असले सगळे प्रश्न असतील की नाही? जर ते प्रमाणापेक्षा कमी पडलं तर काय होतं? जर ते प्रमाणापेक्षा जास्त झालं तर काय होतं? का किती टाकता येतं? तर मला असं वाटतं, याचं साधं सोपं एक्झाम्पल, भाजी करायला चालू आहे, मीठ आहे, मीठ आहे, एका प्रॉपर प्रपोर्शन मध्ये टाकायला पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त झालं फायदा आहे का त्याचा? नाही ना, नक्कीच. सेम ते लॉजिक इथं पण लागू पडतं. तर आता नीट ऐका. मग आता प्युअर सेमीकंडक्टर मध्ये पहिली गोष्ट काय टाकायची? तर नक्कीच बाळांनो, सिलिकॉन म्हणजे एक इलेमेंट आहे ना रे बाळांनो. मग या एका इलेमेंट मध्ये आम्ही इम्प्युरिटी म्हणून दुसरा इलेमेंटच ऍड करतो. लक्षात आलं का? एका इलेमेंट मध्ये आम्ही दुसरा इलेमेंट ऍड करायलो. मग आता कुठला इलेमेंट आहे तुमच्याकडे? समजा सिलिकॉन आहे. प्लस आता तुम्ही कुठला ऍड करणार आहात? फॉर एक्झाम्पल समजा आम्ही केला अल्युमिनियम, केला काय? केला अल्युमिनियम ऍड केला. तर या सिलिकॉन मध्ये आम्ही अल्युमिनियम ऍड केला, तर त्याच्यापासून तयार होणार प्युअर मध्ये इम्प्युरिटी ऍड केली, तर आमचं इम्प्युअर झालं, ज्याला आम्ही नाव दिलेलं आहे एक्सट्रिन्सिक. मग मुद्दा असा असतो की काय टाकायचं? तर इम्प्युरिटी टाकायची. तर इम्प्युरिटी कुठल्या असतात? पुढे जाणारच आहोत, पण इम्प्युरिटीचा अर्थ कळाला तुम्हाला? म्हणजे कुठलं तरी एक इलेमेंट असत. मग कुठलंही टाकून जमत नाही, त्याच्या प्रॉपर्टीज असतात, जसं आता आपण बोललो होतो. आता मुद्दा असतो मग किती टाकायचं? तर अप्रॉक्सिमेटली बाळांनो, ज्या वेळेस 10^8 बरे का, आता सगळ्यांना माहित आहे 10^7 म्हणजे क्रोर असतं. मग 10^8 म्हणजे 10 crore ना, 10 crores ना, म्हणजे 10 कोटी ऍटम जर सिलिकॉनचे असतील, म्हणजे करोडो ऍटम प्युअरचे असतात, त्यावेळेस एखादा ऍटम इम्प्युरिटीचा टाकला जातो. लक्षात आलं का मी काय बोललो ते? करोडो ऍटम्स कोणाचे? प्युअरचे. तेव्हा एखादा ऍटम इम्प्युअरचा असतो. म्हणजे इम्प्युरिटी खूप जास्त असते का खूप कमी असते? इम्प्युरिटी खूप जास्त टाकली जाते का खूप कमी टाकली जाते? सेम मिठासारखीच कॉन्सेप्ट होईल ना रे बाळा. एवढ्या मोठ्या भातामध्ये, एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये मीठ आपण टाकताना थोडंच टाकलेलं असतं ना.
मग सेम केलं जातं एवढ्या मोठ्या ऍटम मध्ये एक ऍटम इम्प्युरिटीचा टाकला जातो. मग मुद्दा असा असतो की याच्यापेक्षा जास्त टाकलं तर नेमकं काय होतं. तर बाळांनो जर इम्प्युरिटी जास्त झाली तर याचं ओरिजिनल स्ट्रक्चर हे परमनंटली ब्रेक होत असतं. त्याचं जे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे ते डिस्टर्ब होत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये इम्प्युरिटी टाकत असताना खूप काळजी घ्यावी लागते. मग सिलिकॉन मध्ये तुम्ही समजा अल्युमिनियम टाकला आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करून टाकला तर एक एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर टाकला. मग आता तुमच्याकडे इतके सारे ऍटम्स आहेत जेवढे जास्त ऍटम त्याच्यानुसार इम्प्युरिटी सुद्धा वाढतील ना रे. मग इम्प्युरिटी वाढल्यानंतर नेमकं काय होतं तर इम्प्युरिटी वाढल्यामुळे चार्ज वाढतो. काय वाढतो? इम्प्युरिटी वाढल्यामुळे चार्ज वाढतो. आणि तुम्हाला काय वाढवायचा असतो? कारण चार्ज वाढला तरच रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज वाढेल म्हणजे करंट वाढेल ना. मग हे सगळं कशासाठी चालू होतं? चार्ज वाढवण्यासाठी. मग जर आता तुम्ही या केसमध्ये आलात पण काही लोक म्हणतात कसं शक्य आहे हा पण ऍटमच आहे आणि तो सुद्धा ऍटमच आहे हा न्यूट्रल ऍटम आहे हा पण न्यूट्रल ऍटम आहे मग चार्जेस कसे वाढतील? न्यूट्रल पासून चार्जेस कसे काय कन्वर्ट होतील? आणि तसं जर झालं तर कन्झर्वेशन ऑफ चार्ज प्रिन्सिपलची वाटच लागेल ना. तर यासाठी एक सुंदर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला काय बोलायचं ते. मी अगोदर ती प्रोसेस सांगतो म्हणजे तुम्हाला हे कळलं ना तर पोपटपंची करून काय हाती लागणार ना. एक उदाहरण मी घेतलं समजा इकडे मी सिलिकॉन घेतला. काय घेतला? सिलिकॉन प्लस अल्युमिनियम घेतला. ओके इकडे मी सिलिकॉनच घेतला आणि त्याच्यासोबत काय घेतलं मी आर्सेनिक घेतला. तर एक साधी सोपी गोष्ट आहे की याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये तीन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन एक्सेस इलेक्ट्रॉन असतात याच्या व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये. तर याच्याकडे किती आहेत म्हणून याला म्हणतात पेंटा व्हॅलेंट. बरोबर आहे का रे? पेंटा व्हॅलेंटचा अर्थ कळतो ना रे तुम्हाला. व्हॅलन्स ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? पाच. तर याला नाव दिलं जाईल ट्रायव्हॅलेंट. बरोबर आहे. आता मजा अशी आहे बघा याचं स्ट्रक्चर बघा. एक उदाहरण बघा की आता हा तुमचा सिलिकॉन आहे हा कोण आहे? बरं एक साध्या सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं सिलिकॉन 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 हे सिलिकॉनचे आयटम आहेत आणि ते एकमेकांसोबत असे बांधलेले असतात ना रे. त्यांचं स्ट्रक्चर कळतं का तुम्हाला? असंच असतं ना रे. पुन्हा हे याच्यासोबत असणं हे असे असतील. बरोबर आहे का? फक्त हे जे बॉन्ड आहेत हे डबल बॉन्ड असेल. हे दोन 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 मी असे दाखवले म्हणजे मला डबल ड्रॉ करायला किंवा तुम्ही करून घ्या असे 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 सगळे बॉन्ड कसे असतील? डबल 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 बॉन्ड असतील. बरोबर आहे का रे बाळांनो? हे असं स्ट्रक्चर आहे. मी छोटं करून दाखवलं तुम्हाला नाही तर तुम्हाला असं दाखवता आलं असतं हा सिलिकॉन सोबत हे सिलिकॉन हे बॉन्डिंग वगैरे केलं ना आपण काल. मग हे स्ट्रक्चर आहे आणि याच्यावरती एक अल्युमिनियम जाऊन बसला. आता अल्युमिनियम किती गेला? फक्त एक. आणि एक अल्युमिनियम कुठे जाऊन बसलाय तर 10^8 ऍटम्स एवढ्या मोठ्या स्ट्रक्चर मध्ये फक्त एक कोणाचा गेला? अल्युमिनियमचा ऍटम घेतला. आता दोन्हीच्या दोन्ही ऍटमच आहेत म्हणजे न्यूट्रल आहेत ना. तरी सुद्धा काय होतं नीट बघा एकदम व्यवस्थितपणे बघा नेमकं होतं काय. तर आता हा अल्युमिनियमचा ऍटम आहे आणि याच्या बाजूला सगळेच्या सगळे कोण असते? सिलिकॉनच आहे. मग हा सिलिकॉन हा पण सिलिकॉन हा पण सिलिकॉन आणि हा पण सिलिकॉन. आता तुम्ही बघा जर तुम्ही प्रॉपर वेने जर गेला तुमच्या लगेच लक्षात येईल सगळ्यांचं बॉन्डिंग असंच होणार आहे ना. असंच असेल कारण सगळेच्या सगळे बाजूला कोण आहेत? तर सिलिकॉन 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 आणि मध्ये कोण आहे? आता प्रॉब्लेम हा आहे की अल्युमिनियमकडे तीन इलेक्ट्रॉन आहेत. किती आहेत? तीन. आणि त्याला पाहिजे किती? आठच पाहिजे असतात सगळ्यांना. मग आता विचार करा की इथं दोन इलेक्ट्रॉन इथं दोन इलेक्ट्रॉन इथं दोन इलेक्ट्रॉन इथे एक इलेक्ट्रॉन. बघा आता मजा बघा त्याच्यापैकी मी याच्यामध्ये येलो कलरमध्ये अल्युमिनियमचा एकदा गेला अल्युमिनियमचा एक दाखवला आणि समजा इथं कुठेतरी अल्युमिनियमचा एक दाखवला. आता याच्यासोबत बॉन्डिंग करताना अल्युमिनियमचा नाही पण आता हे बघा हा सिलिकॉनचा आहे हा सिलिकॉनचा हा सिलिकॉनचा हा सिलिकॉनचा. मग आता अल्युमिनियमला एक स्वतःचा कमी पडतोय ना. मग ज्या ठिकाणी कमी पडला ती जागा रिकामी ठेवणार ना आपण. म्हणजेच त्याला कशाची गरज लागते? इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे तो काय शोधायला लागला? इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन शोधतोय पण ती जागा कशी आहे?
आणि इलेक्ट्रॉन शोधणारी अशी जागा ज्याला आपण नाव काय दिलं होतं, मग मजा बघा, अॅल्युमिनियमचा ऍटम टाकताना न्यूट्रल टाकला, सिलिकॉनचे ऍटम न्यूट्रल आहेत, पण तिथं होल क्रिएट केलाय का नाही त्यांनी? अरे येस सर नो, कंजर्वेशन ऑफ चार्ज झालंय, तरी सुद्धा प्रॉब्लेम हा झाला की एक इलेक्ट्रॉन तिथं काय होतोय, कमी पडतोय. मग जेव्हा तुम्ही एक अॅल्युमिनियम टाकता याचा अर्थ तुम्ही एक होल क्रिएट केलेला असतो, बरोबर ना? एक अॅल्युमिनियम टाकला तेव्हा एक होल क्रिएट केलाय तुम्ही. मी काय बोलायलो तो कळत आहे का? मग 100 अॅल्युमिनियम टाकले तर होल किती झाले? 100. 1,00,000 अॅल्युमिनियम टाकले, 1,00,000 होल्स क्रिएट झाले. लक्षात आलं का मी काय बोलायलो? समजतंय? मग तुम्ही बाहेरून ऍटम टाकताय याचाच अर्थ बाहेरून होल्स टाकले तुम्ही, बरोबर आहे की नाही? एक्झॅक्टली बाळांनो, याच्यासोबत समजा तुम्ही सेंटरला आर्सेनिक टाकला, काय टाकलं? हा, इकडे वरती तुमचा इकडे सिलिकॉन आहे, इकडे सिलिकॉन आहे, इकडे सिलिकॉन आहे, इकडे सिलिकॉन आहे, तुम्ही बॉन्डिंग केली. आता तुम्हाला माहित आहे की 1, 2, 3, 4 हे सगळेच्या सगळे. मग याच्यामध्ये आपण असं करूया, हे येलो कलर मध्ये 1, 2, 3 आणि समजा हे 4, हे 4 ऍटम आहेत, 4 इलेक्ट्रॉन कोणाचे झाले? आर्सेनिकचे. पण आर्सेनिकच्या बाहेरच्या ऑर्बिट मध्ये असतात किती? मग 4 बॉन्डिंगसाठी गेले, ब्ल्यू कलर मधले 4 सिलिकॉनचे आले, 4 आणि 4 8 हा झाला स्टेबल. हा स्टेबल जरी झाला तरी याच्याकडचा एक इलेक्ट्रॉन इथे एक्स्ट्रा राहिला ना रे बाळांनो, बरोबर आहे की नाही? मग या केसमध्ये, या केसमध्ये या आर्सेनिक कडे इलेक्ट्रॉन कमी आहे का जास्त आहे? आणि या अॅल्युमिनियमकडे कमी आहे का जास्त आहे? इकडं कमी म्हणून होल, इकडं जास्त म्हणून तो फ्री इलेक्ट्रॉन. लक्षात आलं का? मग एक अॅल्युमिनियम टाकला याचा अर्थ एक होल क्रिएट केलं, इकडे एक आर्सेनिक टाकला याचा अर्थ एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तुम्हाला मिळाला, बरोबर आहे की नाही? मग टाकताना तुम्ही आर्सेनिकचा ऍटमच टाकला होता, टाकताना तुम्ही अॅल्युमिनियमचा ऍटमच टाकला होता, न्यूट्रलच टाकले होते, तरी सुद्धा चार्जेस क्रिएट झाले. समजतं का मी काय बोलतो ते? याचा अर्थ कंजर्वेशन ऑफ प्रिन्सिपल इथे फॉलो होताना होणारच ना. आणि मग आता तुमच्या लक्ष द्यायला पाहिजे की जर तुम्ही समजा 10^5 आर्सेनिकचे ऍटम टाकले तर 10^5 तुमच्याकडे काय तयार होतील? फ्री इलेक्ट्रॉन्स. इकडे 10^5 अॅल्युमिनियमचे ऍटम टाकले तर 10^5 काय तयार होतील? होल्स क्रिएट होतील. मग याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, जेवढी इम्प्युरिटी तुम्ही टाकाल तेवढाच तिथं चार्ज तयार होतो. होल्स म्हणल्यानंतर पॉझिटिव्ह आणि तिकडे पेंटावलंट मध्ये गेला तर निगेटिव्ह. कॉन्सेप्ट समजलेली आहे का? मग आता राहिला मुद्दा, हे कसं टाकत असतात? तर टाकण्याच्या खूप साऱ्या प्रोसेस असतात. काही प्रोसेस मध्ये असं केलं जातं की तुमच्याकडे समजा सेमी कंडक्टर प्युअर मटेरियल आहे, त्याला खूप 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 गरम करून मोल्टन फॉर्म मध्ये आणलं जातं आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा इम्प्युरिटी वरून टाकत असता लिक्विड फॉर्म मध्येच. ज्या मटेरियलचे टाकायचे ते टाकता, ते कूल होताना त्याचं सेटअप म्हणजे त्याचं काय म्हणतात त्याला, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बरोबर तयार होत. ही एक प्रोसेस आहे. दुसऱ्या प्रोसेस मध्ये काय केलं जातं? तर तुमचा सेमीकंडक्टर मटेरियलच्या वरती डोपंट ठेवलं जातं आणि हीट केलं जातं. आणि तिसरी प्रोसेस अशी आहे की तुमच्याकडे जे सेमीकंडक्टर प्युअर मटेरियल आहे त्याच्यावरती डायरेक्ट ऍटमच बंबार्ड केले जातात. ऍटम पार्टिकल्स नाही, काय केलं जातात? ऍटम बंबार्ड सारखं होतो ना गोळ्या मारल्यासारखं, ते तो पार्टिकल टाकणे. मग अशा पद्धतीने हे बनवलं जातं. पण हे बनवत असताना किती टाकलं तर चालतं का? नाही. म्हणजे ही इम्प्युरिटी कंट्रोल अमाऊंट मध्ये टाकावी लागते. कशी टाकावी लागते? आणि ती कशामध्ये टाकतात? प्युअर सेमीकंडक्टर मध्ये टाकतात. आणि टाकण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? डोपिंग म्हणतात. लक्षात आलं का? जर परत सांगतो, आता डबल होणारच आहे, हे सगळं डबल डबलच होणार आहे. 2 मिनिटं हे परत मला बऱ्याच ठिकाणी घ्यावं लागणार, त्यामुळे जर एखादी अडचण असेल तर थोडस वेट करा, ते होणारच आहे परत. हा, तर मी काय सांगतो ते नीट ऐक. आता मग या प्रोसेस मध्ये मी इथं डोपिंग मी असं बोललो तर चालेल का? डोपिंग काय कळालं आम्हाला? तर डोपिंग प्रोसेस आहे ना रे. हा, मग मी असं म्हणलं तर चालेल का? डोपिंग कॅन बी डिफाइंड ऍज दी प्रोसेस. इथपर्यंत ओके ना? डोपिंग एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेस मध्ये काय टाकलं जातं? तर इम्प्युरिटी टाकली जाते किंवा इम्प्युअर मटेरियल ऍड केलं जातं. कशामध्ये?
प्युअर सेमीकंडक्टर मध्ये पण ते टाकत असताना ते टाकत असताना किती टाकलं जातं का कंट्रोल मध्ये टाकलं जातं महत्त्वाचा शब्द आहे आणि ते टाकल्यामुळे नेमकं काय घडतं तर ते टाकल्यामुळे चार्ज जो आहे किंवा चार्ज कॅरियर्स त्या मटेरियल मधले वाढतात लक्षात आलं ना ह्या सगळ्यांना जर आपल्याला लिहिता आलं तर बघा बरोबर होतंय का आपलं डोपिंग कॅन बी डिफाइन ऍज द प्रोसेस प्रोसेस इन विच हा आता मला सांगा मग आपण आपला तो शब्द तुम्हाला लक्षात पण राहणार नाही ना त्यावेळेस म्हणून मी म्हणलं कंट्रोल अमाउंट ऑफ इम्प्युअर ना रे बाळांनो इम्प्युअर मटेरियल इज ऍडेड बरोबर का रे बाळांनो पण कशामध्ये हा ऍडेड टू प्युअर सेमीकंडक्टर बरोबर आहे का पण कशासाठी सो ऍज टू इन्क्रीज डायरेक्ट आपण असं म्हटलं तर चालेल का रे सो ऍज टू इन्क्रीज कंडक्टिव्हिटी म्हटलं तर चालेल ना कशाला फापड बसारा कंडक्टिव्हिटी वाढणं म्हणजेच चार्ज वाढणं म्हणजेच करंट वाढण्यासारखं हा म्हणून म्हटलं सो ऍज टू इन्क्रीज कंडक्टिव्हिटी आणि तुम्ही लोक ऐनवेळी जर असलं काय ना हे आठवलं तर तुम्ही काय म्हणायचं सो ऍज टू इन्क्रीज इट्स करंट कॅरिंग कॅपॅसिटी लय लोड नाही घ्यायचं समोरच्याला कळतं की त्या पुढच्या लेकराला कळलं का नाही तो काय सांगतोय समोरचा पेपर चेक करणारा बऱ्यापैकी त्या माणसाचं एज्युकेशन खूप खूप चांगलं झालेलं असतं बरोबर एक आहे एखादा चांगला शिक्षक आहे आणि तो ऍज इट इज वर्ड बघत नाही त्याचे सिमिलर वर्ड पण तो बघणारच ना कारण स्टेट बोर्डात काय दिलंय एनसीईआरटी मध्ये काय दिलंय कुठल्या नोट्स मध्ये काय दिलंय आणि सगळ्या शिक्षकांना आता माहित आहे की भारतामध्ये एन नंबर ऑफ स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहेत खूप सारे इन्स्टिट्यूट आहेत प्रत्येक इन्स्टिट्यूटने स्वतःचं स्टडी मटेरियल केलेलं आहे प्रत्येक इन्स्टिट्यूटने स्वतःचं स्टडी मटेरियल करत असताना आपापल्या भाषेमध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे शब्दांचा फेरफार होणार आहे पण कुठल्या जरी पुस्तकात गेलात कुठल्या जरी नोट्समध्ये गेलात कुठल्याही टीचरच्या नोट्सकडे गेलात तरी सुद्धा सगळ्यांचा अर्थ कसा झाला पाहिजे सारखा झाला पाहिजे ते महत्त्वाचं राहील.